हाय सर, तुम्ही पाणी आणते? हो. थँक यू. सर, तुम्ही आज एवढे लवकर कसे काय आलात? हा, ते काय झालं, आज कामच नव्हतं ना ऑफिस मध्ये, म्हणजे काम होत पण मग आज खूप जणांची लीव होती ना, हाफ डे होता बाकीच्यांचा. आज सगळ्यांनाच कुठे ना कुठे जायचं ना. आज कुठे ना कुठे म्हणजे? आज आता ते हे ना, 14 फेब्रुवारी, आज व्हॅलेंटाईन डे. वा, लक्षात आहे की तुमच्या? वा वा वा. नाही, मगाशी आकांक्षा आली होती ना, तिने सांगितलं मला. कोणी सांगितलं? आणि हो, मला हे कूपन पण मिळालंय. अरे वा, काय कसलं कूपन आहे बघू? हे मला ना मगाशी दोन मुलं भेटली होती, त्यांनी मला हे कूपन दिलं. खर तर आधी मी घेत नव्हते, मग त्यांनी खूप आग्रह केला तेव्हा कुठे मी हे घेतलं. हे ना ग्रीन सिग्नल रेस्टॉरंटच कूपन आहे. आज इथे मी कुणाला तरी सोबत जेवायला घेऊन जाऊ शकते. ग्रीन सिग्नल द्यायला, ग्रीन सिग्नल ला जेवायला घेऊन जाऊ शकतो. अरे वा, मस्त आहे, छान आहे ऑफर. पण काय करू आता मी या कूपनच, कारण कोणीच माझ्या सोबत यायला तयार नाहीये. प्रत्येकाला काही ना काहीतरी काम आहे. नाही नाही, असं कसं असणार ना, कोणीतरी फ्री असं. मी तुम्हाला काय म्हणलं, आज बरीच लोक ऑफिस मधून लवकर गेली आहेत घरी बघा. नाही हो सर, मी शकूला विचारलं, ती नाही म्हणाली. मग विचार केला, दादा आणि वहिनीला पाठवते. दादा आणि वहिनीला? हो. मग लीना वहिनी म्हणाली ते दोघे कुठेतरी बाहेर जाते. मी अक्कूला पण विचारलं होतं, ती सुद्धा नाही म्हणाली. वा वा, तुम्ही तसं हुशारच आहात बरं का. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांना विचारलं, इतरांची खूप काळजी आहे. दुसरं कोणी असेल ना यांच्या व्यतिरिक्त, असतील ना फ्री कोणीतरी. बघा की कोण नसेल तर तुम्ही एकट्या जाऊ शकता. बघा, मी एकटी? एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला? नाही हो सर, मला नाही जमणार. खरं तर तिथे गेल्यावर मला काहीच सुचणार नाही. आणि तसंही यात लिहिलंय पार्टनर सोबत जायचंय. असं लिहिलंय ह्याच्यावर? लिहिलंय. अरे लिहिलंय म्हटल्यावर मग ते फॉलो करावं लागणार ना, पार्टनर पाहिजे कोणीतरी तुम्हाला. पण आता काय करू मी या कूपनचं? मला असं वाटतं बहुतेक हे कूपन ना वायाच जाणार. वाया कसं, वाया कशाला जाणार? काहीतरी बघा ना, कोणतरी असेल ना आजूबाजूला. तुमच्या मागे बघा, पुढे बघा, बघा की. तुम्ही? मी? मी कसं काय, मी? तुम्ही याल का माझ्या सोबत जेवायला? मी हो, मला चालेल ना, माझी हरकत नाही. तुम्हाला चालणार आहे का? हो हो. नाही, तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते. म्हणजे हे दिसताना असं दिसणार की तुम्ही मला व्हॅलेंटाईन डे ला डेट वरती घेऊन गेलात, असं काही आहे का तुमच्या मनात व्हॅलेंटाईन डे च? नाही नाही, माझ्या मनात असं काहीच नाहीये ना. मग मग काहीच हरकत नाही, मग आपण ऍज फ्रेंड्स जाऊच शकतो ना. मग काय, आपण जाऊ शकतो व्हॅलेंटाईन डे ला ऍज फ्रेंड्स. मग डन, हा प्लॅन डन. हा डन, तुम्ही रेडी व्हा, छान काहीतरी नवीन ड्रेस घाला. पण या ड्रेस मध्ये काय प्रॉब्लेम आहे? हा ड्रेस पण चांगला आहे. नाही, सुंदर आहे, मस्त आहे हा ड्रेस. पण रेड घाला ना काहीतरी आज. रेड? बर, बघते मी रेड कलरचा ड्रेस आहे. आहे तुमच्याकडे रेड कलरचा ड्रेस? आहे, छान दिसेल. ठीक आहे, मी तयार होते. हो. येस येस सार्थक, व्हेरी गुड. आतापर्यंतचा प्लॅन व्यवस्थित सक्सेस झालाय, आता याच्या पुढचाही प्लॅन सक्सेसफुल करून दाखवायचा. अच्छा, छान प्लॅन केलाय सार्थक, पण तो कसा सक्सेस होतोय हे बघतो आम्ही.